श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री गजाननाय नमः नमस्कार पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्यापुढे घेऊन येत असते आज देखील मी आपल्यासमोर स्वप्नाताई यांचा एक अनुभव सादर करत आहे जर का तुम्हाला आपला आपचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये मध्ये फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई म्हणतात माझे मिस्टर तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून नुकतेच नोकरीला लागले होते आमच्या लग्नाला सात वर्षच झाली होती घरात आम्ही दोघे व सासूबाई आणि आमची पाच वर्षाची मुलगी प्रज्ञा मिस्टरांच्या वडिलांची खूप मोठी शेती प्रचंड पैसा व राहण्यासाठी बंगला मिस्टर हे एकुलते एक आपत्य असल्याने सर्व संपत्ती त्यांनाच मिळाली त्यामुळे पैशांची कोणतीही कमी नव्हती तलाठीचे काम प्रामुख्याने शेती वगैरे संदर्भात नोंद घेणे मैताचे वारसाची चौकशी करून वारस तक्ता देणे वगैरे वगैरे कामे असतात ही कामे दिसायला लहान लहान व सोपी वाटत असली तरी बरेच लोक खोटी माहिती देऊन खोटे दाखले मिळवतात दिवसभरात कमीत कमी, -कमी दोनशे ते पाचशे लोकांचे कामाचा बोजा असतो परंतु मिस्टरांना काम करणे आवडते व त्यामुळे लवकरच त्यांच्या या चांगलेपणाचा फायदा लोक घेऊ लागले मी व सासूबाई हे मिस्टरांना वारंवार समजवत की लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवून काम करत जाऊ नका सरकारी काम आहे कधीतरी अडचणीत याल परंतु मिस्टर हे तेवढ्या पुरत्या ऐकून घेत व पुन्हा आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे वागत एकदा मिस्टरांकडे काही लोक शेत जमिनीला त्यांची नावे लावून घ्यावी यासाठी अर्ज घेऊन आले व मिस्टरांना ताबोडतोब त्यांची नावे लावण्यासाठी सांगितले मिस्टरांनी त्यांना रीतसर चौकशी होऊन मगच नावे लागतील असे सांगितले त्यावर त्या व्यक्तीपैकी एकाने मिस्टरांचे वरिष्ठ अधिकारी यांना फोन लावला व त्या वरिष्ठ अधिकारी यांनी त्या व्यक्ती त्यांचे नातेवाईक असून त्यांचे त्वरित काम करून द्यावे असे मिस्टरांना सांगितले त्यामुळे मिस्टरांना नाईला जाणे त्या व्यक्तीची नावे त्यांनी अर्जात नमूद केलेल्या शेत जमिनीला लावावी लागली असल्या गोष्टी नेहमीच्याच झाल्याने मिस्टरांनी त्या चुकीचे गोष्टीकडे दुर्लक्ष केले परंतु काही दिवसातच कळले की ज्या जमिनीला साहेबांच्या नातेवाईकांचे नाव लावले होते वास्तविक ती जमीन एका विधवा वृद्ध महिलेची होती व ती जमीन त्या साहेबांचे नातेवाईक म्हणून आलेल्या व्यक्तीने हडपल्याने त्या विधवा स्त्रीने आत्महत्या केली व तिच्या मरणास त्या साहेबांचे नातेवाईक व्यक्ती व माझे मिस्टर जबाबदार आहेत अशी चिठ्ठी सोडून गेली त्या आधारे पोलिसात गुन्हा नोंदवला गेला व पोलीस तपास सुरू झाला आता पोलीस मिस्टरांना नक्की अटक करणार हे निश्चित होते मिस्टर व मी पार घाबरून गेलो परंतु सासूबाई या महाराजांच्या निश्चिम भक्त होत्या त्यांना महाराजांवर पूर्ण विश्वास त्या मुलाला संकटातून वाचवण्यासाठी पारायणास बसल्या इकडे मिस्टर त्यांचे काका वकील होते त्यांना कायदेशीर सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले काकांच्या सहाय्याने मिस्टरांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला परंतु जिल्हा कोर्टाने तो अर्ज नामंजूर केला आता मिस्टरांना अटक होणार हे निश्चित झाले त्यामुळे मिस्टर हे सरळ शेगाव येथे महाराज यांच्या दर्शनासाठी गेले इकडे सासूबाई यांचे पारायण सुरूच होते तिकडे मिस्टरांचे काका औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी गेले उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना सदर गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी यांना दुसऱ्या दिवशी तपासातील सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्यासाठी आदेश दिला दुसऱ्या दिवशी सदर अधिकारी तपासाचे सर्व कागदपत्रे घेऊन न्यायालयासमोर हजर झाला न्यायालयाने सर्व तपासणीतील कागदपत्रे म्हणजे ती मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी व तिचे हस्ताक्षर तज्ज्ञ यांचा रिपोर्ट तसेच इतर साक्षीदारांचे पोलिसांनी नोंदवलेले स्टेटमेंट जबाब हे सर्व तपासून पाहत हस्ताक्षर तज्ञांनी त्या चिठ्ठीतील हस्ताक्षर हे मयत विद्वा स्त्रीच्या हस्ताक्षराशी जुळत नसल्याबद्दल रिपोर्ट दिला त्या चिठ्ठी व्यतिरिक्त इतर कोणताही भक्कम पुरावा मिस्टरांविरुद्ध नसल्याने न्यायालयाने काही अटींवर मिस्टरांना अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर आनंदाची बातमी काकांनी मला त्वरित फोनवर कळवली मिस्टर तीन दिवसांपासून शेगाव येथेच महाराजांच्या आश्रमात बसून होते मी ताबडतोब त्यांनाही आनंदाची बातमी दिली व तरी वथवरित प्रसाद घेऊन घरी लवकर परतण्यास सांगितले मी देवघरात पारायणास बसलेल्या सासूबाई यांना ही बातमी इशारा करून सांगितली ते कळताच महाराजांच्या फोटोकडे पाहत सासूबाई यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या जणू काही ते आश्रू सांगत होते की आपल्या भक्त्यासाठी किती व काय काय करावे लागते माऊली तुला म्हणूनच तुझे हे पाय सोडून कुठेच जावेसे वाटत नाही अशा या माझ्या गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम गणगण गणात बोते तर तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजुषेतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की समर्थांनी आपल्या कोणत्या शिष्यास डोंगगावला पाठवल्याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर, तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ यात बंकटलाल यांच्या मळात चिंचेच्या वृक्षावर मधमाशांचा पोळा असल्याचा उल्लेख आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं स्वप्ना मासुरकर दोन सुवर्णा शिंदे तीन सुप्रिया वाघ चार उर्मिला दामले पाच रमेश काळे सहा निर्मला कला शेट्टी सात सीमा पाटील आठ प्रतिभा काळे नऊ अशोक ओसावार, दहा वानखेडे अकरा गजानन खरात बारा माणिक उद्गीकर तेरा रेखा अहिरराव चौदा जयश्री पाचोरे पंधरा मीनल साखलकर सोळा सुरेखा आळशी सतरा श्रेया आळशी अठरा वैशाली देशमुख एकोणीस कुसुम पडवळ वीस आर कुमार ट्रेडिंग एकवीस ज्योती नळकांडे बावीस श्रीनिवास दीक्षित तेवीस धर्मेंद्र कापुरे चोवीस महेंद्र महाजन पंचवीस पपीता भुरखंडे सव्वीस शिवाजी सातपुते सत्तावीस संजीवनी बांगड अठ्ठावीस मंगेश पुरी एकोणतीस वंदना शेळके तीस वैशाली परसोडकर एकतीस मुग्धा पाटील बत्तीस कृतिका गालिंदे तेहतीस जया आंधळे चौतीस कल्पना देशमुख पस्तीस सुभाषचंद्र के तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगणगणात बोते